जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. पीक विमा 2022-23 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण कवर करतो आहे. आपण पाहाल तर पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित आणि 100% देण्यात यावी या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर कोणत्या जिल्ह्याची माहिती आहे पॉईंट टू पॉईंट सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. शेती क्षेत्रातील दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, पीक विम्याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर कोणत्या जिल्ह्याचे अपडेट्स आहे, कशा प्रकारची, सर्व आपल्याला पॉईंट टू पॉईंट अगदी थोड्याच वेळात आता क्लिअर होईल. येथे पाहाल आपण धुळेमध्ये नेर तालुका असेल, कुसुंबा असेल, देऊर असेल किंवा इतर जे परिसरातील अनेक तालुके असतील, यातील अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले. महसूल कृषी विभागाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून तसा प्रस्ताव शासनास सादर करावा. त्याचबरोबर पुढे तेथील स्थानिक आमदारांनी कोणत्या इकडे सूचना दिलेल्या आहेत, कशाप्रकारे त्या शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे, सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये पॉईंट टू पॉईंट समजून घेतो आहे. पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी असेल या संदर्भात नवनवीन अपडेट्स आपण वेळोवेळी कव्हर करतो. पाहायचे असतील तर प्लेलिस्ट चेक करा, तिथे आपल्याला याद्या देखील प्राप्त होतील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात. तर इकडे आता आपल्याला पुढे पाहायला मिळते कंपनीने आपण पाहाल तर या संपूर्ण परिस्थितीवरती त्वरित आढावा घेऊन विमा भरपाई देण्याच्या सूचना आपण पाहाल तर आमदार पाटील यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. दरम्यान या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनास्तरावरती पाठपुरावा करणार असल्याचं देखील आमदार पाटील यांनी या ठिकाणी इकडे म्हटलेलं आहे. आणि सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट आपण कव्हर केलेली. शेतकऱ्यांसाठी ही माहिती कशी होती, आपला जो व्हॅल्युएबल फीडबॅक असेल कमेंट सेक्शनमध्ये प्रोव्हाइड करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतर जे उर्वरित बांधव असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा अपडेट समजून येईल. ठीक आहे, पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. जय हिंद, धन्यवाद.